नमस्कार बालमित्रांनो, आपला स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे. त्यानिमित्त आज आपण स्वातंत्र्य दिनाविषयीचे भाषण पाहणार आहोत. स्टेजवर येऊन बोलणं खूप सोपं असतं, पण त्याची सुरुवात स्वतःपासून करणं फार अवघड असतं. तरीसुद्धा उज्ज्वल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला खडकाळ मार्ग हा स्वीकारलाच पाहिजे याची मला जाणीव झाली. म्हणून म्हणते, मातीत प्राण ओतू दुर्दम्य आसा आहे. मातीत प्राण ओतू दुर्दम्य आसा आहे. गौरवशाली भारताचा मज चिरंतन ध्यास आहे. दशदिशा ओलांडणारी ही गरुड झेप आहे. भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे प्रेम करणे. ज्याला आपल्या देशाविषयी प्रेम आहे तो खरा भारतीय आहे. या देशाच्या प्रेमापोटी त्याला पारतंत्राच्या साखळदंडातून मुक्त करण्यासाठी वीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, लाला लजपतराय, क्रांतिसिंह नाना पाटील, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशा एक ना अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि या भारत देशाला, आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. मित्र हो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की टेल मी द सॉन्ग ऑन द टंग ऑफ युअर यंगर जनरेशन, आय विल टेल द फ्युचर ऑफ द नेशन. मला तुमच्या तरुण पिढीच्या ओठावरचं गाणं सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो. आज आपल्या देशातील तरुण पिढीच्या ओठावर कोणतं गीत आहे? कहो ना प्यार है आणि शांताबाई. मग मित्र हो, तुम्हीच सांगा, अशी गाणी गाणारी तरुण पिढी भारत मातेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून, दहशतवादाच्या दरीतून बाहेर काढू शकेल का? भारत माझा महान फार, कुणा राहिला नाही आचार, कुणा राहिला नाही विचार, कुठंतरीच राहिला आहे शिष्टाचार, बाकी सगळा भ्रष्टाचार, बाकी सगळा भ्रष्टाचार. म्हणून ज्यावेळी ही तरुण पिढी देशप्रेमानं वेडी होऊन एक होईल आणि आत्मविश्वासपूर्वक त्यांच्या ओठावर ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, विजयी विश्व तिरंगा प्यारा अशी देशभक्तीपर गीते त्यांच्या अंतमनातून उफाळून येतील, त्याचवेळी त्यांच्याकडून विकसित स्वप्न साकार करण्याच्या पवित्र हेतूने नक्कीच खंबीर पावले उचलली जातील व नक्कीच या भावी तरुण पिढीच्या ओठावर गीत असेल, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे, जय हिंद जय भारत.